धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट वेगळ्या अर्थानं काही घेण्याची आवश्यकता नाहीये. आणि समीर वानखे अडकणार, समीर मानखेडला अडकवणार, मला वाटतं हा काही सरकारी पक्षाचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे की काय. अशा प्रकारचे नवाब मलिक वक्तव्य करणार, त्यानंतर त्याला पूरक धनंजय मुंडे करणार, इतर जात पडताळणी संदर्भात, पेंडिंग असणाऱ्या केसेसच्या संदर्भात, तक्रारीच्या संदर्भात कधी धनंजय मुंडेनी स्टेटमेंट केली नाही. आणि मला वाटतं त्यांचं एनसीबी आणि या ठिकाणी वानखेडे, समीर वानखेडे हा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जे काही चौकशा करायच्या असतील ते त्या ठिकाणी चौकटीत करा. समीर वानखेडे आमचा काही नातेवाईक नाही किंवा कोणी पक्षाचा सदस्य नाहीये, परंतु एनसीबी एक यंत्रणा आहे, समीर वानखेडे कर्तव्यगार अधिकारी आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी ड्रग्सच्या विरोधात असणाऱ्या मोहिमेला पाठबळ म्हणून आम्ही एनसीबी आणि समीर वानखेडेची पाठराखण करतोय. आणि त्याच्यामुळे कितीही अशा प्रकारचा दबाव आणि नियोजन केलं, मला वाटत नाही समीर वानखेडे आणि एनसीबीचं काही होईल.